सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संजय घोडावत स्कूल बस आणि कंटेनरचा अपघात, 3 ठार 26 जखमी, जखमींवर उपचार सुरू. हातकणंगले तालुक्यातील माले चोकाक फाट्यावर कंटेनर आणि संजय घोडावत विद्यालयाच्या स्कूल बसचा मोठा अपघात झालाय. या अपघातात 2 जण जागीच ठार तर 1 जण उपचारादरम्यान असे 3 जण ठार झाले आहेत, तर जखमी 26 जणांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना सांगली कोल्हापूर मार्गावरील चोकाक आणि मालेगावच्या फाट्यावर घडली आहे. चिंचवाड वळीवडे गांधीनगर आणि तावडे हॉटेल येथून विद्यार्थी घेऊन 2 सेविका आणि चालक अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यालयात येत होते. पहिले ते 10वीपर्यंतचे जवळपास 26 विद्यार्थी या बसमध्ये होते असं सांगण्यात येत आहे. ही बस माले आणि चोकाक फाट्यावर आली आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूरला सांगलीहून कंटेनर येत होता. कंटेनर डिव्हायडरला धडकून बसला जोराची धडक दिली. या अपघातात स्कूल बस क्रमांक MH09BS3049 ही रस्त्यालगत असलेल्या शेतात घुसली, तर सांगलीहून कोल्हापूरकडे येत असलेला कंटेनर क्रमांक MH09EM3939 हा डिव्हायडर तोडून बसला धडकला. या अपघातात बसचा चालक आणि वाहक सुरेश खोत सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळचा आणि सचिन खिलारे सातारा जिल्ह्यातील शेनवडेचा हे जागीच ठार झाले आहेत. तर स्कूल बस चालक जयसिंग चौगले हा हातकणंगले तालुक्यातील गडमुडशिंगीचा उपचारादरम्यान मयत झाला, तर गाडीतील सेविका सौ जाधव या रुकडीच्या जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेत 16 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. या स्कूल बसमध्ये 26 विद्यार्थी आणि 2 सेविका असल्याचं सांगण्यात आलंय. जखमींवर प्रथम रुकडी येथील डॉक्टर विजय पवार यांच्या रुग्णालयात उपचार झाले. डॉक्टर प्रसन्न पवार, डॉक्टर BA पाटील, डॉक्टर आळतेकर, डॉक्टर सचिन घाडगे, डॉक्टर स्मिता पवार, डॉक्टर धन्वंतरी पवार, डॉक्टर निलिमा घाडगे, डॉक्टर अजित पवार, डॉक्टर हेमावती पाटील, डॉक्टर बिंचकते यांनी तातडीनं जखमींवर उपचार केले आणि नंतर त्यांना कोल्हापुरात मोठ्या उपचारासाठी पाठवलं. घटनास्थळी तातडीनं पोलीस आणि रुकडीचे सरपंच रफिक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, नंदकुमार शिंगे, शमुएल लोखंडे, राजू कोळी, राजेश अपराध, अनिल शिंदे यांच्यासह राजेश पाटील, सचिन कुंभार, बालेचांद जमादार यांनी मदत कार्याला गती दिली. दरम्यान या अपघातानंतर सुमारे 2.25 तास वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. लांबच लांब रांगा उभारल्या होत्या. पोलिसांनी मदत कार्याबरोबर पंचनामा आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी यंत्रणा राबवली. या घटनेचं वृत्त समजताच चिंचवाड गांधीनगर वळीवडे तावडे हॉटेल परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकात मोठी घबराट पसरली होती, तर अन्य पालकही चिंतेत होते. प्रत्येकजण भ्रमणध्वनीवरून विचारपूस करत होता. संजय घोडावत विद्यालयाच्या गाडीचा अपघात झाल्याचं समजताच लांब पल्ल्याच्या पालकांनीही चिंता व्यक्त करत धास्ती घेतली होती. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घटनेची माहिती तातडीनं घेतली आहे, तर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि संजय घोडावतचे विश्वस्त विनायक भोसले यांनी जखमींची विचारपूस केली. हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक SL डुबल, पोलीस नाईक जावेद रोटीवाले, भीमराव धोगे, पोलीस पाटील सचिन कुंभार आदींनीही मदत कार्य सुरू ठेवलं आहे. महानकारी न्यूजसाठी हेरलेहून कॅमेरामन संदीप इंगळेसह अरुण बावचे, सतीश पाटील.